हाय हॅलो, आज मी सध्या पुण्यात आलो आहे. पुण्यात बऱ्याचदा मी बऱ्याच गोष्टी नवीन नवीन एक्सप्लोअर करतो. बऱ्याच गोष्टी मी एक्सप्लोअर करून तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये मी सुद्धा दाखवणार आहे. तर सध्या मी टिळक रोडमध्ये आहे. टिळक रोड जवळ शुक्रवार पेठेमध्ये मी सध्या आलो आहे. तर पुण्यात जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा मी अक्षरधाराला भेट देतो. अक्षरधारा हे एक बुक स्टॉल आहे. तिकडे मी बरेचसे बुक्स खरेदी करतो. मला वाचनाची खूप आवड आहे. बरेच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. वाचनसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाचन करायला खूप आवडतं. तर आज मी अक्षरधाराला आलो आहे. बरेच बुक्स मी आता इकडे बघणार आहे. चला मग जाऊया. या वाचन माणसाला समृद्ध करतं. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाचनाचे खूप महत्त्व आहे. अक्षरधारामध्ये आल्यावर मला वाचन संस्कृती अजून टिकवू नये याचा आनंद होत होता. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मला इथे बघायला मिळतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कलाविषयक, शिवाय ऐतिहासिक, नाट्यविषयक पुस्तकं मी आवर्जून बघतो. पुण्यात अक्षरधाराने रसिकांना वाचनाने समृद्ध केलंय. इथे कविता संग्रह बघायला मिळतील. तर बऱ्याचदा इथे मी येतो. पुस्तकांच्या सानिध्यामध्ये राहून खरंच खूप छान वाटतं. बऱ्याच पुस्तकांची खरेदी मी इकडे करतो. बरीचशी माझ्या लायब्ररीमधली पुस्तकं इथली आहेत. तर इकडे तुम्ही कविता संग्रह बघू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.